महाराष्ट्रातला सत्ता संघर्ष तीव्र झालेला असतानाच विविध पक्षांचे नेते एकमेकांच्या भेटीला जाताना दिसत आहेत. आता काही वेळापूर्वी रिपाईचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतलेली आहे. सिल्वर ओक मधल्या शरद पवारांच्या निवासस्थानी रामदास आठवलेंनी ही भेट घेतलेली आहे. सत्ता संघर्षाबाबत या दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती मिळते आहे. पवारांचा राजकीय सल्ला घेण्यासाठी मी आलो होतो अशी माहिती रामदास आठवलेंनी दिलेली आहे. तर सेना भाजपामध्ये मध्यस्थी करा असाही सल्ला पवारांनी रामदास आठवलेला दिल्याचं आठवले म्हणालेले आहेत. आमचे पक्ष वेगवेगळे जरी असले तरी पवारांबद्दल मला आनंद आहे, त्यांच्याविषयी मला आदर आहे. बिघडलेलं राजकीय वातावरण कसं निवळायचं याचा त्यांना अनुभव आहे. देशाच्या आणि राज्याच्या राजकारणात ते अनेक वर्षांपासून आहेत. राज्याचा निकाल लागून 15 दिवस झाले तरी अद्याप तिढा सुटत नाहीये. 2.5 वर्षाच्या फॉर्म्युलावरनं शिवसेना भाजपाचा वाद सुरू आहे आणि अशा अडचणीच्या काळात काय करावं लागेल याचा सल्ला घेण्यासाठी मी पवारांकडे आलो होतो असं रामदास आठवले म्हणालेले आहेत. आपण पाहतोय की पुन्हा रामदास आठवलेंनी आता सेना भाजपाच्या मध्ये मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि मध्यस्थी करण्यासाठी त्यांनी शरद पवारांना विनंती केलेली आहे. शरद पवारांनी शिवसेना भाजपाच्या मध्ये मध्यस्थी करावी अशी विनंती केलेली आहे. भर पावसात रामदास आठवले शरद पवारांच्या भेटीसाठी त्यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी पोहोचलेले आहेत. आपण पाहतोय की रामदास आठवले शरद पवारांच्या भेटीला पोहोचलेले आहेत. रामदास आठवलेंनी शरद पवारांची भेट घेतलेली आहे. शरद पवारांना राज्याच्या आणि देशाच्या राजकारणाचा दांडगा अनुभव आहे आणि त्यामुळे आता जो राज्यामध्ये राजकीय पेच प्रसंग उभा राहिलेला आहे यावर त्यांनी मार्ग काढावा यासाठी आपण त्यांना भेटायला आल्याचं रामदास आठवले म्हणालेले आहेत. काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. सचिनजी, दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. शरद पवारांनी आता एक वक्तव्य केलेलं आहे, रामदास आठवलेंनी त्यांची भेट घेतलेली होती आणि त्यांना शिवसेना भाजपमध्ये मध्यस्थी करण्याची विनंती केलेली होती. त्यावेळेला पवारांनी असं वक्तव्य केलेलं आहे की काँग्रेसला शिवसेनेचा पाठिंबा चालेल का, यावर आपली प्रतिक्रिया काय असेल? या संदर्भामध्ये मला असं वाटतं काय की कुठल्याही कलेचा असा विकल्प आमच्या समोर तरी नाही आहे आणि या संदर्भात जो काही निर्णय असेल समोर काही अशा तऱ्हेचा प्रस्ताव आल्यानंतर हायकमांड घेईल या विषयावरती. सचिन सर, तुम्ही म्हणतायत हायकमांड निर्णय घेईल, मात्र एकीकडे काँग्रेसच्या आमदारांना सुरक्षित स्थळी देखील ठेवलं जात आहे, त्यांना जयपूरला घेऊन नेण्यात येतं आहे, त्यामुळे मग नेमका हा विकल्प कसा समोर येऊ शकतो? नाही, असं आहे की भारतीय जनता पक्षासारखा अनैतिक पक्ष राज्यावरती राज्य करतो आहे. एकंदरच त्यांची जी ख्याती राहिलेली आहे इतर राज्यांमध्ये ती सगळ्यांसमोर आहे. त्यामुळे या संदर्भामध्ये जर प्रिकॉशन घ्यायची जर काँग्रेस पक्षाची हे धोरण असेल तर ते चुकीचं कसं म्हणता येईल? हे सगळं जर चुकीचं असेल सचिनजी, पण अद्यापही 15 दिवस झालेले आहेत, सरकार स्थापन होत नाहीये, अनेक प्रश्न प्रलंबित राहिलेले आहेत आणि मात्र भाजपकडनं आता कोणतीही भूमिका घेतली जात नाहीये. थोड्याच वेळात मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद होणार आहे, किमान या पत्रकार परिषदेतनं तरी राज्यातल्या सरकार स्थापनेला मुहूर्त मिळेल अशी अपेक्षा तुम्हाला वाटतेय का? नाही, ही त्यांची जबाबदारी आहे ना. कसं आहे की जनादेश जो मिळालेला आहे तो महायुतीला मिळालेला आहे, तो काही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला आघाडीला मिळालेला नाही. त्यामुळे आम्हाला जी जबाबदारी दिली विरोधी पक्षामध्ये बसवायची ती आम्ही त्या ठिकाणी पालन करायला आम्ही तयारच आहोत. परंतु विशेष म्हणजे 14 दिवस इथं सत्ता स्थापनेला हे लोक पुढाकार घेत नाहीत. इतर राज्यांमध्ये ज्यावेळेला तुम्ही पाहिलं त्यावेळेला भारतीय जनता पक्ष कुठलेही तरी उसंत न घेता पटकन सत्ता स्थापनेकडे उद्युक्त होत होता. इतर विरोधी पक्षांना संधीही मिळू नये किंवा त्यांना जर मिळाली असेल तर ती कशा तऱ्हेनं त्या ठिकाणी ती संधीचं मात्र करावं हे पाहत होता. मग आता काय झालं हा प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित होतो आणि मला दुर्दैवानं हे म्हणावं असं वाटतं की राज्यपालांची देखील भूमिका या संदर्भामध्ये प्रश्नांकित आम्ही करत आहोत की राज्यपालांनी याच्यामध्ये पुढाकार घेतला पाहिजे होता. 14 दिवस काळजीवाहू सरकार ठेवलेलं आहे,
विधिमंडळाचे जे सदस्य नाही आहेत ते लोक अजूनही मंत्रिमंडळाच्या बैठकीत उपस्थित राहत आहेत, ते काय चाललेलं आहे? त्यामुळे मला असं वाटतं काय की ही संविधानिक जबाबदारी राज्यपालांची आहे, त्यांनी स्वतः पुढाकार घेतला पाहिजे होता. कदाचित भारतीय जनता पक्षाचा दबाव त्यांच्यावर असू शकतो. अगदी बरोबर आहे तुम्ही म्हणताय, त्या पद्धतीने भारतीय जनता पक्षाचा दबाव राज्यपालांवरती असू शकतो. धन्यवाद सचिन सावंत तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल. आपण पाहतो आहोत की शरद पवारांची रामदास आठवले यांनी भेट घेतलेली आहे, शिवसेना भाजपामध्ये मध्यस्थी करण्याची विनंती त्यांनी केलेली आहे आणि शरद पवारांनी पुन्हा एकदा एक गुगली टाकलेली आहे, काँग्रेसला शिवसेनेचा पाठिंबा चालेल का असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलेला आहे. काँग्रेसचे प्रवक्ते राजू वाघमारे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. राजूजी, पहिली प्रतिक्रिया काय असेल तुमची पवारांच्या या वक्तव्यावर? राजू वाघमारे, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? काही तांत्रिक कारणामुळे आपला आवाज राजू वाघमारे यांच्यापर्यंत पोहोचत नाहीये. तर आपण पाहतो आहोत की पवारांनी एक मोठं वक्तव्य केलेलं आहे आणि पुन्हा त्यांनी शिवसेनेला पेचात टाकलेला आहे. अगदी काही तास उलटत नाहीत तोपर्यंत शिवसेनेला पुन्हा एकदा पेचात टाकण्याची पवारांची ही दुसरी वेळ आहे. याआधी पवारांनी असं वक्तव्य केलेलं होतं, त्यांनी शिवसेनेला कथित अल्टिमेटम दिलेला होता, जर शिवसेनेला काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा पाठिंबा हवा असेल तर त्यांनी महायुतीतनं बाहेर पडावं, त्यांच्या खासदारांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा आणि मगच काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा पाठिंबा घ्यावा, अशा प्रकारचा अल्टिमेटम पवारांनी शिवसेनेला दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळत होती. आणि आता पवारांनी पुन्हा एक गुगली टाकलेली आहे, काँग्रेसला शिवसेनेचा पाठिंबा चालेल का असा प्रश्न पवारांनी उपस्थित केलेला आहे. यामुळे अप्रत्यक्षपणे शरद पवारांनी हे स्पष्ट केलेलं आहे की काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे शिवसेनेच्या सोबत जाणार नाहीत.